शासकीय कार्यालयात दुचाकीवरून येणाऱ्या प्रत्येकाला हेल्मेट असल्याशिवाय प्रवेश न देण्याचा आदेश अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिला आहे. अकोला जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात विशेष करून शासकीय कर्मचारी व अधिकारी यांनी याचे पालन करणे गरजेचे आहे. आता सर्व शासकीय कार्यालयात विना हेल्मेट कार्यालयात येणाऱ्यासाठी आजपासून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने मोहीम राबविण्यात येत आहे. हेल्मेट सक्तीचं पत्र सर्व कार्यालयांना देण्यात आले असून आजपासून शासकीय कार्यालयात विशेष मोहीम राबून विना हेल्मेट धारकांना प्रत्येकी 500 रुपये दंड ठोठविण्यात आलाय. शहरातील सर्वच शासकीय कार्यालयात टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाने सांगितले. अपघाताचे प्रमाण हे दुचाकी सवारांचे जास्त प्रमाणात आहे. डोक्याला मार लागून मृत्यूचे प्रमाण खूप वाढले आहेत. त्यासाठी हेल्मेट सक्ती आवश्यक असल्याचे परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी यावेळी म्हटले आहे. मी सुरुवात केली 21 मार्च रोजी हेल्मेट तपासणी मोहीम शासकीय कार्यालयासमोर. यामध्ये शासकीय कार्यालयामध्ये येणारे अधिकारी कर्मचारी आणि नागरिक या सर्वांना आपण या ठिकाणी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कारण ज्यांनी हेल्मेट घातलेलं नाही त्या प्रत्येकावर कारवाई होणार आहे. आणि आज ही सुरुवात आपण जिल्हाधिकारी कार्यालयातून सुरुवात केलेली आहे. माननीय परिवहन आयुक्त विनायकजी ढाकरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आपण इथे राबवत आहे. आणि मोहिमेचा हेतू हाच की जे जिल्ह्यातलं अपघाताचं प्रमाण आहे प्रमाण हे दुचाकी स्वारांचं खूप जास्त आहे. म्हणजे 50 ते 55% हा जो आकडा आहे हा खूप मोठा आहे. आणि विचार जर केला तर खूप चिंतनाचा विषय आहे. आणि डोक्याला मार लागल्यानंतर काय होतं की लगेच त्याचा मृत्यू होतो किंवा सिव्हिअर इंजुरी होतो. आणि या तरुणाईचं प्रमाण जास्त आहे. म्हणून ही जी मोहीम आहे ही राबवण्याचं ठरलं. या मोहिमेची जी सुरुवात आहे 2019 बुलढाणा जिल्ह्यातसुद्धा केली होती. शासकीय कार्यालयासमोर हेल्मेट तपासणी मोहीम आणि त्याचा परिभाग म्हणजे त्यानंतर रस्त्याने जाणारे रायडर आणि पीडीएनसुद्धा हेल्मेट घालायला लागले म्हणजे अशी परिस्थिती झाली होती. आणि तीच परिस्थिती म्हणजे त्या दृष्टिकोनातून तो जिल्हा हा ऑरेंज झोनवर रेड आपल्या ग्रीन झोनमध्ये सुद्धा आला होता. आणि तोच इथं आम्ही स्कीम राबवत आहे. यामध्ये आम्ही 2 मीटिंगसुद्धा घेतल्या. यात जिल्हाधिकारी निमा अरोरा मॅडम यांचंसुद्धा सहकार्य आहे या मोहिमेला. आणि या मोहिमेची एकच आवाहन करते की या मोहिमेला सगळे नागरिक अधिकारी कर्मचारी यांनी सहकार्य करावे. आणि सर्वात महत्त्वाची सुरक्षितता ही महत्त्वाची सगळ्यात महत्त्वाची. कायदा जरी पाहिला आपण कायदा बाजूला ठेवला तर अपार्ट फ्रॉम तुमची सुरक्षा तुमच्या हाती लोक आहे आणि तुमची सुरक्षा तुमच्या हाती फक्त आम्ही तुम्हाला ती जाणीव करून देत आहे. या ठिकाणी मी परत आवाहन करते सर्वांना की या मोहिमेला आमच्या सहकार्य करावे आणि प्रत्येकाने हेल्मेट घालून यावं. एक दिवस आता आपल्या कार्यालयासमोर विना हेल्मेट यायचं असं करू नका. कारण सरप्राईज आम्ही कधी पण चेकिंग करू शकतो. एक 10 मिनिटासाठी येऊन का चेकिंग करू शकतो. तर या ठिकाणी परत मी सर्वांना आवाहन करते की त्यांनी या मोहिमेमध्ये सहकार्य करावं. धन्यवाद. VKB न्यूजसाठी अकोलावरून वर्षा मोरेची रिपोर्ट. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.